नमस्कार, मी रेणुका। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली। मुंबईमध्ये पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे। सकाळपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसतंय, पण ढगाळ वातावरण आहे आणि हवामान खात्यानं पुढचे 48 तास रेड अलर्ट दिलेला आहे। काल ठिकठिकाणी पाणी भरलं होतं, आज मात्र पाऊस सध्या नाही आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी थोडासा दिलासा मिळालाय। चेंबूर संताक्रूझ लिंक रोडवर काल पाणी भरल्यानं 4 तास रस्ते वाहतूक ठप्प झालेली होती आणि त्यामुळे आज देखील काय परिस्थिती असेल याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते, पण आता सध्या तरी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे आणि सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी, आता आपल्या सोबत आहेत। मनोज, रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण काळजी तर घेणारच आहे, पण काय आवाहन करता येईल आणि आत्ताची काय अपडेट्स मिळत आहेत मुंबईतून? रेणुका, सध्या मुंबईत म्हणजे काल संध्याकाळनंतर जो पाऊस आहे तो रिमझिम पडत असताना पाहायला मिळतो आहे। आज सकाळीसुद्धा थोडा रिमझिम पाऊस झाला होता, परंतु अर्ध्या तासापूर्वी सूर्यदर्शनसुद्धा झालं होतं। गेल्या 3-4 दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नव्हतं, पूर्णतः ढगाळ वातावरण होतं, परंतु आज मात्र आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रिमझिम पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। काल दिवसभर, त्याचबरोबर गेले 2-3 दिवस मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरत असल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु आज मात्र तशी परिस्थिती नाही आहे सध्या तरी। परंतु पुढचे 48 तास जे आहेत ते हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे, कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होणार आहे। त्यामुळे आजही दुपारनंतर हाय टाईड आहे, ती त्याच्या ज्या लाटा आहेत त्या उंच असणार आहेत, त्यामुळे कुठेतरी मुंबईतून जे समुद्रामध्ये सोडलं जाणारं पाणी आहे ते पाणी थांबवल्या जाणार आहे आणि त्याचवेळेस जर पाऊस पडला तर मात्र मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरू शकतं आणि जोराचा पाऊस आला तर गेल्या 2-3 दिवसापासून जशी मुंबईची परिस्थिती होते, मग ती रस्ते वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक असो, ती ठप्प होताना पाहायला मिळतात। अनेक मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागते, तशीच परिस्थिती उद्भवू शकते। परंतु आता सध्या जरी ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस मात्र आता अगदी सुरुवात झालेली आहेत। पुढचे काही तास जे आहेत, दुपारनंतर ही हाय टाईड आहे, त्यानंतरच कळेल की पाऊस पडला तर मग मुंबईची परिस्थिती काय असेल। परंतु सकाळची वेळ आहे, काम जे चाकरमानी आहेत कामावर जाण्यासाठी निघालेले, सध्या त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत सध्या पाऊस नाही आहे आणि कुठेही पाणी भरलेलं नाही आहे। बरोबर मनोज, आणि आपल्याला माहिती आहे की काल देखील मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक ठप्प झाली होती आणि जर आपण या रस्त्याचा म्हणजे सांताक्रूझ चेंबूरचा जर विचार केला, तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प किंवा तिथे समस्या जाणवत होत्या। आज तशी काही समस्या किंवा कुठल्या रस्त्याविषयीचे अपडेट किंवा रेल्वेबद्दल काही अपडेट्स मिळतात? हो, आजचं जे वातावरण पाहिलं तर आज कुठेही रस्ते वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक असो ती सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते, कुठेही ठप्प झालेली नाही किंवा विस्कळीत झालेली नाही आहे। त्याचबरोबर आजचा रविवार आहे आणि जे कुणी कामावर जाणारे चाकरमानी आहेत ते वेळेवरसुद्धा पोहोचू शकतील, त्यामुळे आजचा दिवस आत्तापर्यंतचा तरी चांगला गेलेला पाहायला मिळतो आहे। परंतु पुढचे काही तास जे आहेत त्यावर मुंबईकरांना कशा प्रकारे समस्येला सामोरं जावं लागेल ते बघावं लागणार। धन्यवाद मनोज, आपण या सगळ्या माहिती दिलीत त्याबद्दल। आपण बघतोय की मुंबईत सध्याचे अपडेट्स आपल्याला मनोज देत होते। आता थोड्याशा पावसाला सुरुवात झाली आहे, पण सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली होती आणि आता थोडा पाऊस पडतोय। रस्ते आणि रेल्वे वाहतूक आता सुरळीत सुरू आहे आणि यानंतर म्हणजे मुंबईतले अपडेट्स घेतल्यानंतर जाऊयात पुढे रायगडमध्ये। कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि त्यामुळे प्रशासन सगळ्या स्तरांवर सज्ज दिसतंय। रायगड जिल्ह्यात अजूनपर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, काही तालुक्यांमध्ये अजूनही ऊन आहे आणि काही ठिकाणी पाऊस सरी अधूनमधून येत आहेत। वातावरण कायम ढगाळ आहे। 4 दिवस जिल्हा प्रशासन सज्ज आहे आणि एनडीआरएफचं पथक, महावितरण, आरोग्य, बांधकाम विभाग हे सगळे विभाग पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती कळते। रायगडमध्ये काही तालुक्यांमध्ये पावसाची संततधार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आता आपल्या सोबत आहेत। मोहन, आत्ताचे काय अपडेट्स आहेत रायगडमधले? रायगड जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता। 9 ते 12 तारखेपर्यंत इशारा देण्यात आला होता, पण 9 तारखेपासून रिमझिम पाऊस पडतोय आणि काल तर चक्क ऊन पडलं होतं रायगडमध्ये आणि रात्री फक्त रिमझिम पाऊस पडतं आणि दिवसा पाऊस पडत नाहीये। पण यंत्रणा पूर्ण सज्ज आहे। एनडीआरएफची टीम रायगड जिल्ह्यात 2 ठिकाणी आलेली आहेत, पेण आणि महाडमध्ये एनडीआरएफची टीम सज्ज आहे, महावितरणची टीम सज्ज आहे, सगळे यंत्रणा सज्ज आहे। जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मीटिंग घेऊन
सगळ्या यंत्रणांना सज्ज केलेलं आहे, पण हे रिमझिम जे पाऊस आहे त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक काय, काही शेतींमध्ये जो पूरक जे पाऊस पाहिजे होता तो मिळतोय, पण असंच जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांना चांगलं आहे, दिलासादायक आहे. आणि कालपासून जो पाऊस आहे, 4 दिवस पाऊस सांगितला होता पण पाऊस काय पडत नाहीये, ऊन काय काय ठिकाणी आहे. आणि जे नदी किनारी जे गावं आहेत किंवा समुद्र किनारी जे गावं आहेत, जर जसा जोरदार पाऊस पडेल त्या गावातल्या लोकांना स्थलांतरित करण्यात येईल. आतापर्यंत 1500च्या वरती लोकांना स्थलांतरित केलेलं आहे. कमकोत जे बिल्डिंग आहेत त्या कमकोतच्या बिल्डिंग मधल्या ज्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे, पण पाऊस काही पडत नाहीये, पाऊस जर पडला तर ह्या लोकांना स्थलांतरित करण्यात येईल. मोहन, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की रायगडमधल्या बाजारपेठांचं दरवेळेला मोठं नुकसान होतं पाण्यामुळे, अशा वेळेला तिथे काय सज्जता करण्यात आली आहे, एकूणच हा अलर्ट बघता. अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की सगळे बाजारपेठेत बंद करावा. काही बाजारपेठेत पाणी असतं, महाड ठिकाणी बाजारपेठेत पाणी असतं, म्हणून 2 दिवस जे गुरुवार आणि शुक्रवार बंद होतं, तसेही शनिवार रविवार हे लॉकडाऊनमुळे बंद असतं. 4 दिवस सगळे बाजारपेठे बंद आहेत. पण बाजारपेठेत बंद असल्याबद्दल दुकानदारांचं असं म्हणणं आहे की कोकणात खूप पाऊस पडतो पण दुकानं का बंद करावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही काही ठिकाणी सखल भाग आहेत, काही मुंबई गोवा हवे आहे त्या ठिकाणी बांधकाम यंत्रणा सज्ज आहे. जे जे ज्या ज्या एमएससीबी असू दे, काही यंत्रणा असू दे, पूर्ण सज्ज आहे, पण पाऊस अजूनही पडत नाहीये. काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी ऊन असे पाऊस पडतोय. धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल. आपण बघितले रायगडमधले अपडेट्स, आणि सध्या तरी म्हणावा तसा पाऊस तिथे झालेला नाही, पण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी आता आपल्याला देत होते. मुंबई आणि रायगडनंतर जाऊयात रत्नागिरीकडे, कारण जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा अजूनही कायम आहे आणि आज आणि उद्या असे 2 दिवस पुन्हा एकदा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं कळत आहे. इथल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही, पण इथे अतिमुसळधार पाऊस झाला तर धोका वाढू शकतो. जिल्ह्यात सध्या एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. आपण बघतो आताची एक महत्वाची बातमी. रत्नागिरीमध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्याच्यात जी माहिती कळते त्यानुसार जिल्ह्यात सर्व तालुक्यात पाऊस सुरू आहे आणि मोठ्या नद्या सध्या नियंत्रणाबाहेर नाहीत, ही एक दिलासादायक बाब म्हणायला हवी. आणि त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील तिथे तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाजी गोरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. शिवाजी, आत्ताचे काय अपडेट सांगता येतील? मध्ये सर्वच तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस मिळतोय, परंतु अतिमुसळधार पाऊस आपल्याला कुठेही अजून पाहायला मिळत नाही. जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत, धोकादायक नद्या आहेत, त्या आवाक्यामध्येच आहेत. समुद्र किनाऱ्याला मात्र हायटाईड आहे, समुद्रामधलं जे उधाण आहे त्या उधाणाच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावरून धडकत आहेत, त्यामुळे किनारपट्टीच्या भागांना थोडाफार धोका निर्माण झालेला आहे. परंतु यापूर्वीच जे किनाऱ्यावरचे घर होते, लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीतल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. 2500 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आज आणि उद्या 2 दिवस जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीचा इशारा कायम आहे, त्यामुळे या जिल्ह्यातलं प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज आहे, नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या त्या तालुक्यातले तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा ग्रामपंचायत पातळीवरती सर्व उपाययोजना करून झालेल्या आहेत. आजचा दिवस धोक्याचा म्हणावा लागेल. आज जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, उद्या सुद्धा पाऊस होईल, समुद्राला उधाण असेल, अशा परिस्थितीमध्ये कोणीही बाहेर पडू नये किंवा मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनेक जण समुद्र किनाऱ्यावरती जातात किंवा मासेमारीसाठी जातात. जेव्हा समुद्राला उधाण असतं, त्या उधाणाच्या भरतीमध्ये किनारपट्टीवरच्या भागातल्या लोकांना मासे मिळतात आणि त्या मासे पकडण्यासाठी अनेक लोक जातात. अलिबागमध्ये अशाच प्रकारचं एक खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणीही समुद्रामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. समुद्रामध्ये मोठं उधाण आहे, उधाण पाहायला मिळते आपल्याला, अशाच प्रकारचं उधाण उद्या सुद्धा राहणार आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस जरी नसला तरी अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे. शिवाजी, आता कुठकुठल्या भागामध्ये पाऊस पडतो याविषयीचे काही अपडेट्स मिळू शकतात का? राजापूर, रत्नागिरी, दापोली, मंडणगड या भागामध्ये पाऊस पडतोय.
खेड चिपळूण गुहागर या तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. रात्री थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडला. सकाळी पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ढगाळ वातावरण आहे. कधीही या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळू शकतो, परंतु परिस्थिती फारशी नियंत्रणाच्या बाहेर नाही, कारण सर्व परिस्थिती आटोक्यामध्ये आहे. दिलासा म्हणावा लागेल, कारण ज्या धोक्याच्या नद्या आहेत त्या अजूनही आवाक्यामध्ये आहेत. समुद्राला जरी हायटाईड असलं तरी अति मुसळधार पाऊस होत नसल्यामुळे या जिल्ह्यातल्या लोकांना थोडा नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. परंतु जिल्ह्यातलं जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते सज्ज झालेलं आहे. एनडीआरएफचे तुकडे सगळ्या शक्यता व्यक्त करता आणि ज्या पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिला त्या सगळ्याचा विचार करता प्रशासन सज्ज. धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघितली रत्नागिरीतले अपडेट्स आणि या संदर्भात आणखी एक महत्वाचे अपडेट जसं आपल्याला आमचे